धुळे येथील एसटी कर्मचाऱ्याच्या आत्महत्येचे सर्वत्र पडसाद उमटत असून आज धुळे येथील मध्यवर्ती बसस्थानकातील एसटी कर्मचाऱ्यांतर्फे जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन छेडण्यात आलं. यावेळी कर्मचाऱ्यांतर्फे काही वेळ काम बंदही ठेवण्यात आलं होतं. वेतन वेळेवर मिळत नसल्यामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या साक्री येथील एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या करून आपली जीवनयात्रा संपवली आहे व सदर कर्मचाऱ्यांनी लिहून ठेवलेली सुसाईड नोटमध्ये आपल्या आत्महत्येस एसटी महामंडळ जबाबदार असल्याचे लिहून ठेवले होते. त्यानंतर आज या घटनेचे पडसाद संपूर्ण जिल्ह्यांमध्ये उमटताना दिसून येत आहेत. त्याचाच भाग म्हणून आज धुळे मध्यवर्ती बसस्थानकात एसटी कर्मचारी संघटनांनी एकत्रित येत एसटी प्रशासनाच्या विरोधात काही वेळ काम बंद ठेवून आंदोलन केले. यावेळी जोरदार घोषणाबाजी करत तीव्र संताप व्यक्त केला आणि सदर मृत कर्मचाऱ्याला थकलेले वेतन मिळवून त्याला न्याय द्यावा अशी मागणी एसटी कर्मचारी संघटनेने यावेळी केली आहे. मी रामेश्वर छत्रे. काल जी दुःखद घटना घडली आमच्या एसटी महामंडळ धुळे विभागामध्ये साक्री आगारात, त्याच्यात आमचे धुळे विभागाचे सर्व कर्मचारी युनियन प्रतिनिधी आम्ही सगळ्यांनी महाराष्ट्र शासन व परिवहन मंत्री यांचा धिक्कार निषेध करतो. कारण की कोरोना काळापासून आजपर्यंत आमच्या एसटी कर्मचाऱ्यांचा 7 तारखेला कधीच पगार झाला नाही. या 1.5-2 वर्षात आमच्या कर्मचाऱ्यांची फार दयनीय अवस्था खराब झाली. एक तर आधीच सरकारने आमचे पगार कमी, ते पगार वाढ केली नाही. आम्हाला 6वा 7वा वेतन कुठला आयोग दिला नाही व आमच्या मागच्या करारचाही पैसा दिला नाही. आमचे तोडके मोडके पगार आणि या पगारामुळेही आमचे कसे तरी दैनंदिन आमचे कर्मचारी दिवस काढतात. त्याच्यातही आता 2 महिने उलटून गेले आमचा पगार नाही. आणि या पगाराच्या पायरे आमच्या कालच्या कमलेश बेडचे चालकाने आत्महत्या करून घेतली. या शासनाच्या पायरे, या शासनाच्या जाची आटा व पगार न देण्यामुळे आमच्या कर्मचाऱ्याने आत्महत्या केली. आणि मागंही जळगावलाही 3 महिन्याआधी आमच्या परत एका कर्मचाऱ्याने आत्महत्या केली. आतापर्यंत आमचे 5-6 कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली आहे सरकार पाहिजे. आणि या सरकारने 2.5 वर्षात आमचे 6 कर्मचारी खाऊन गेले. तर आमच्या सगळं युनियनतर्फे, सगळ्या कर्मचाऱ्यांतर्फे आम्ही या सरकारचा धिक्कार करतो. आणि आम्ही या सरकारला आता तरी दाद यायला पाहिजे की आमचे पगार वेळेवर करा.